दामा ने मैडम आपण आता स्क्रॅच लेके रेस्टिंग केलेलं आहे. मराठी मध्ये याला धामण असे म्हणतात. गोटार बसले नमस्कार मित्रांनो, आपण आता मनारखेड इथं पारस मधून जवळच मनारखेड हे गाव आहे तर तिथं दिनेश कंकार यांचा कॉल आला होता तर आताच आपण तिथं त्यांच्या घरी पोहोचलोय. तर बघा काड्या ठेवलेल्या आहेत त्यांनी आणि काड्यामध्ये तर आम्ही साप बघितला आहे, रॅट स्नेक आहे. तर बघू पहिले काड्या बाजूला करतो आणि त्याच्यानंतर साप रेस्क्यू करतो. इकडून पाहायला नाही तर बाबा तुम्ही टिकून लक्ष बघा. तिकडून मॅडम नाही पूर्णपणे घेऊ तुम्ही मॅडम सांगू का तरी पण तिथंच गेला याला घराला तिथं घ्या ते. नाही जास्त दूर नाही मॅडम ते बंद काढा काढायचे का वरचे तिकडे मॅडम ते चालू नाही. हा बोलो मी मनार खेळती बोलालो बामन ते मॅडम असं पकडलं होता तुम्हाला काय माहिती बकरीच बिल्लू दररोज ते मॅडम काढायला ते बंद अजगर काय म्हणता अजगर नाही पाल्याने मॅडम मॅडम आहे का फारच फार आहे ना त्याने मग आपल्या गावात ती पकडलं नाही का ते तो अजगर ते हे किद बिल्लू बकरीचं दिसते मॅडम मी त्या टायमात वडायला
मैडम आता एक दिन मैं पूरी समझा नहीं ना बैठो ये पानी को बस जंगल है जंगल पानी कितने से ये कुन मार को ये पक्का ना किधर अकेले अरे सदैच म्हणून ते गाव ते लागावं लागते ते बातमे इकडे बारे कोणी तू लढे कोण महेश इकडे बारे मी तर बोललो मॅडम मी फेकू आहे तेवढं बापरे दामाने मॅडम हे पहा आपण आताच रॅक्सने रेस्क्यू केलेला आहे मराठी मध्ये याला धामन असे म्हणतात तुम्ही जरा दुरून द्या म्हणजे साप याला पाहिजे आवाज मराठी मध्ये याला धामन असे म्हणतात आणि इंग्लिश मध्ये रॅक्सने तर बघा हा शेतशिवारामध्ये कधी गावाच्या आसपासही राहतो आणि 12 फुटापर्यंत याची लांबी वाढते तर सध्या हा साप 6-6 फुटाचा आहे तर पाहू शकताय पिवळ्या रंगामध्ये आणि चकचकीत खवले त्याचे आणि खाद्यामध्ये उंदीर घुशी छोटे मोठे पक्षीही हा खात असतो आणि आताच इथं यांनी लाकडं ठेवलेलं आहे आणि फार दिवसाचे ठेवलेले पाठवे त्याच्या हळू उंदरी पळत होते तर तो भक्ष्याच्या शोधात इथं आला असणार आहे बघू शकताय खूपच सुंदरसा असा आपण शेतकऱ्यांचा मित्र आजूबाजूला शेत परिसरच आहे त्यामुळे हा इथं भक्ष्याच्या शोधात आला असणार आहे आणि तसे आता टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे त्याला विसावाही छान होता आपले सामान तिकडे चला मनारखेडी इथं आपला साप आपण पकडलेला आहे आणि खूप सुंदर आहे चावते आणि बिनविषारी आहे ना चावते थोडी चावते तर काही होत नाही शेतकऱ्यांचा मित्र आहे पूर्ण उंदीर खाते हा त्याच्यामधून पिशवी काढा माझी मॅडम तुम्हाला वेळ लागत नाही
कारण की आता उन्हाचं टेम्परेचर ही जास्त आहे त्यामुळे त्यांना हा त्यांना व्यवस्थित वाटलं पाहिजे ना आणि तसंही आपल्या अकोल्याचं टेम्परेचर जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सर्वात जास्त आहे भारतात सर्वात हा तर आपण आपण लोक कूलर लावते एसी लावते थंडाव्यासाठी हे सापांनी काय करावं जागा शोधण्यासाठी केलं तुम्ही पाहत असले गर्ल प्रतिभा ठाकरे यूट्यूब चॅनल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. ज्यावेळेस मी याला पर्यावरणमध्ये अजून रिलीज करा त्यावेळेस पुढे माहिती अजून मिळेल. मनारखेडीचं पकडलेलं धामन आता पर्यावरणामध्ये आम्ही रिलीज करतो.